मध्ये आपले हार्दिक स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाणे ते दिवा या रेल्वे मार्गिकेच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेचे काम रेतीबंदर भागात सुरू आहे. 21 मार्चला म्हणजे रविवारी या ठिकाणी लोखंडी तुळई बसण्याचे काम मुंबई रेल्वे विकास महाआघाडीकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी मुंब्रा बाह्य वळण मार्ग वाहतुकीसाठी 24 तास बंद ठेवला जाणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय रेल्वेच्या फेऱ्या वाढाव्यात यासाठी MRVCकडून ठाणे ते दिवा या 5व्या आणि 6व्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या मार्गिकेच्या निर्माणाचा भाग म्हणून मुंब्रा रेतीबंदर येथील खाडी किनारी उन्नत मार्ग निर्माण करण्यात येतोय. या उन्नत मार्गावर रविवारी तुळई बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या उन्नत मार्गाखालून जाणारा मुंब्रा बाह्य वळण मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. येथील वाहतूक पूर्व द्रुतगती मार्ग ठाणे बेलापूर ऐरोली दुर्गाडी भागातून वळवण्यात येणार आहे. गुड मॉर्निंग के चाय से पहले हाय का व्हाट्सअप आता है. ओनर, टेनेंट, मेंबर, वेंडर सबका मैसेज होता है. कंप्लेंट है किसी को करना, किसी को सजेशन देना है, पार्किंग, गार्डन, जिम या लॉबी सब कुछ मेंटेन करना है, किसको कितना देना, कितना पेमेंट लेना है, सोसाइटी के काम में अब टाइम किसको देना है, ऑफिस में है काम का टेंशन, हर कंप्लेंट में सेक्रेटरी मेंशन, कैसे दे हर जगह अटेंशन, जस्ट फेड अप विद दीज नोटिफिकेशंस. अरे सर, सोसाइटी मैनेजमेंट ये आपका नहीं, आपका काम है. मेक लाइफ इजी विद TJSP सोसाइटी. कॉल टुडे फॉर अ फ्री डेमो. स्फोटक कारच्या तपासात NIAच्या हाती मोठे पुरावे लागलेत. या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाजे याच्या हाताचे ठसे त्या स्कॉर्पिओवर आढळून आलेत. त्याचप्रमाणे पांढऱ्या रंगाच्या इनोव्हाच्या नंबर प्लेटीचे कार्यरत असलेल्या गुन्हे गुप्त वार्ता विभागाकडून वारंवार बदलण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. स्कॉर्पिओवरील हाताचे ठसे परीक्षणासाठी पाठवण्यात आले होते. यामध्ये गाडीवर सचिन वाजे यांच्या हाताचेही ठसे असल्याचे निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे 25 फेब्रुवारीला गाडी आढळून आली. त्या दिवशी वाजे व मनसुख हिरेन यांची भेट झाली होती. घराबाहेर स्कॉर्पिओ कार सापडली. त्या दिवशी सकाळी वाजे हे मुंबईत मनसुख हिरेनला यांना भेटले होते. CCTV फुटेजमध्ये ही बाब स्पष्ट झाले. CIU वापरत असलेल्या इनोव्हाचे बनावट नंबर प्लेट त्या विभागातील अधिकाऱ्यांकडून बदलण्यात येत होते. ठाण्यातील एका दुकानातून ते बनवण्यात आले होते. त्या दुकानातील मालकाला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. वाजेच्या सांगण्याप्रमाणे आपण त्यांना नंबर प्लेट बनवून देत होतो. 27 फेब्रुवारीला दुकानात येऊन त्यांनी आपल्या दुकानातील CCTV फुटेजचे रेकॉर्डिंग ताब्यात घेतले होते. असा जबाब त्याने अधिकाऱ्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26-12-7394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91-11-23978-0046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91-22-25-30-1
1740, ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-2221-08, टोल फ्री क्रमांक 104। सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका, सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा। पेस्ट कंट्रोलच्या वासामुळे ठाण्यात पृथ्वी पाल शेतकर या 4 वर्षीय बालिकेचा रविवारी सायंकाळी मृत्यू झाल्याची माहिती कासारडोली पोलिसांनी दिली। या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली। घोडबंदर रोड येथे डेफोडील सोसायटीमधले रहिवासी राजू पालशेटकर यांच्या घरी 13 मार्च रोजी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास पेस्ट कंट्रोल करण्यात आले होते। हे पेस्ट कंट्रोल केल्यानंतर राजू आणि त्याची पत्नी आणि मुलगी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घरात गेले। त्यावेळी पेस्ट कंट्रोलच्या उग्र वासामुळे 14 मार्च रोजी पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास पृथ्वी हिला उलटी झाली, त्याच्या पत्नीलाही मळमळ सुरू झाली। त्यामुळे दोघींनाही तत्काळ जवळच्या एका खाजगी रुग्णालयात 11:00 वाजण्याच्या सुमारास दाखल केले। मात्र उपचारादरम्यान पृथ्वी हिचा सायंकाळी मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय पोलिसांनी दिली। सहायक पोलीस निरीक्षक RB फड हे अधिक तपास करतायत। नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं, मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं। When everyone is busy, TJSB Society makes society management very easy with online member data bank, online payment of maintenance bills, automatic payment reminder, meeting reminder, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management ye aapka nahi, aapka kaam hai. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत, परंतु तरीही ठाणेकर शासन किंवा महापालिकेने घातलेले नियम पाळत नसल्याचे दिसून आले। त्यामुळे लोकांनी नियम पाळले नाहीत आणि कोरोनाचे रुग्ण असेच वाढत राहिले तर लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय शिल्लक नसेल, असा इशारा महापौर नरेश म्हस्के यांनी दिलाय। आपल्या दालनात त्यांनी काल वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर काय उपाययोजना करण्यात येत आहेत, कशा प्रकारची तयारी आहे याचा आढावा घेतला। या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, अतिरिक्त आयुक्त, सर्व उपायुक्त, सर्व सहायक आयुक्त उपस्थित होते। यावेळी कोरोनाची लढा देण्यासाठी महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने सज्ज आहे याची माहिती आयुक्तांनी दिली। परंतु फेब्रुवारीच्या अखेरपासून ठाण्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढताना दिसत आहेत। आज घडीला रोजच्या रोज 200-300 रुग्ण आढळत आहेत। त्यांच्यावर उपचारासाठी कोविड सेंटर सज्ज ठेवले, ॲम्ब्युलन्स, औषधांचा साठा, क्वारंटाईन सेंटर देखील सज्ज आहेत। परंतु असे असले तरी आजही ठाण्याच्या बाजारपेठा, बस किंवा इतर ठिकाणीही नागरिक गर्दी करून मास्कचा वापर कमी करताना दिसत आहेत। तर शहरातील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे लॉकडाऊन करत नसेल तर नागरिकांनी जबाबदारीने वागणे गरजेचे असल्याचे मत म्हस्के यांनी व्यक्त केले। ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा। ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट। हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्याफळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुल झाड आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक, मेटल, काचरवर लेदर, पॉलिथिन, कापड। ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी। रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट। ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ। सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1। कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढत असताना कोविड लसीकरणाला ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत, कारण ठाण्यात कोविड लसीचा साठा संपत असल्याची बाब उघड झाले। त्यामुळे आधी ज्यांनी लस घेतली त्यांना या लसीचा दुसरा डोस मिळणार की नाही याबाबत चिंता व्यक्त केली जाते। या संदर्भात काल भाजपचे आमदार संजय केळकर यांनी पालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांची भेट घेतली, परंतु कोविडशिल्डचा पुरेसा साठा करून ठेवला असून दुसरा डोस वेळेवर दिला जाईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले। केंद्र शासनाने निर्देशित केलेल्या शहरातील 60 वर्ष पूर्ण केलेले वृद्ध फ्रंटलाईन वर्कर्स, 45 वर्षावरील विविध व्याधीग्रस्त लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेने व्यापक मोहीम हाती घेतली। यासाठी शहरात खासगी 11 व 42 शासकीय अशा 53 ठिकाणी लसीकरण केंद्र कार्यान्वित केली। त्यानुसार कोविशिल्ड लसीद्वारे दररोज 7,500 नागरिकांचे लसीकरण होते।
त्यानुसार आतापर्यंत 82,000 नागरिकांचे पहिल्या टप्प्याचे लसीकरण पूर्ण झाले. मात्र सध्या कोविशिल्डचा साठा जेमतेम 2 दिवस पूर्वी इतकाच उपलब्ध असल्याची माहिती पुढे आल्याने लसीकरणाला ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, गाडीचे मालक मनसुख हिरे यांना संशयास्पद मृत्यू आणि त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाजे यांना झालेली अटक या घटनाक्रमांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना घरी पाठवावं अशी मागणी केली. किरीट सोमय्या यांनी मनसुख हिरे यांच्या कुटुंबियांची आज भेट घेतली. मनसुख हिरे यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी किरीट सोमय्या यांनी संवाद साधला. अँटिलिया आणि मनसुख हिरेन प्रकरण हाताळण्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख अपयशी ठरले. या प्रकरणात सर्व पुरावे असतानाही सचिन वाजे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न अनिल देशमुखांनी केलाय. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना तात्काळ घरी पाठवावे अशी मागणी सोमय यांनी केली. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण युट्यूबवर पाहायला विसरू नका.